एक केस सैन्य पदवी मिळवा केला जात असतं. पंचायतीला 7 वर्षाची पिढ्या शिक्षा दिलेली, काय सांगा? आपल्याकडे जात पंचायत विरोधी कायदा झालेला आहे. मी स्वतः जात पंचायतीच्या संबंधाने उभ्या केलेल्या चळवळीसाठी काम करत होते आणि त्याचं ड्राफ्टिंग करण्यात महत्वाची भूमिका होती. तरी सुद्धा सातत्याने जात पंचायतीकडून अशा अघोरी अमानवी पद्धतीने, विशेषतः संविधानिक व्यवस्था असताना सुद्धा कायदा हातात घेण्याच्या ज्या घटना घडतात या निश्चित चिंतनीय आहेत, गंभीर आहेत. शासनाने याची दखल घ्यायला हवी आणि जे कुठलं जोडपं आहे त्यांना न्याय मिळायला हवा. मी स्वतः त्याची माहिती घेईन. मुंबई सिनेटच्या निवडणुकांमध्ये 10 पैकी 10 असा युवासेनेचा एकहाती विजय हा आमच्यासाठी विधानसभा निवडणुकीचा शुभसंकेत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आमचे नेते सन्माननीय आदित्यजी यांच्या नेतृत्वाखालची युवासेना ही खरी युवासेना हे निर्विवादपणे पुन्हा एकदा सिद्ध झाले. महत्वाचं की सुशिक्षित युवावर्ग इथल्या बेबंदशाहीमुळे, इथल्या खोटारड्या नरेटिव्जमुळे, महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला भाव न मिळणं, महिला असुरक्षा, ड्रग्जचं वाढतं प्रमाण आणि त्यामध्ये गृहमंत्री सपशेल अपयशी असणं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नुसतीच घोषणा आणि जाहिरातींची खैरात, या सगळ्यांनी उद्विग्न झालेला सुशिक्षित युवावर्ग हा महाविकास आघाडी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूने आहे हे प्रमाणित करणारा हा निकाल आहे. मी वरुण भैयांचंही या निमित्ताने विशेष अभिनंदन करते की त्यांनी ही मुंबई सिनेटची निवडणूक एकहाती विजय आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले.